नमस्कार, चीफ गेस्ट लेफ्टिनेंट कर्नल डॉक्टर वी रविशंकर, गेस्ट ऑफ ऑनर डॉक्टर अविनाश सुपे, आनंद लिमये आणि डॉक्टर पी एस रामाणी ऑफकोर्स, आणि समोरचे सगळे मान्यवर. ह्युमन सिव्हिलायझेशनबद्दल अनेकांनी अनेक वेळेला लिहिलेलं आहे. अगदी रिसेंट एक्झाम्पल घ्यायचं तर हरारे सॅपियन हे आपल्याला माहिती आहे, हरारेचं पुस्तक सॅपियन, त्यातलाच एक आहे ऑल्विन टॉफलर. ऑल्विन टॉफलर याने साधारण 70-80 दशकात थर्ड वेव आणि फ्युचर शॉक अशा दोन पुस्तकातून मानवी इतिहासाची 3 युगात विभागणी केली. पहिलं होतं ते शेती युग म्हणजे कृषी युग त्यांनी म्हटलं, ॲग्रिकल्चर. दुसरं होतं ते औद्योगिक युग म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन. आणि त्यानंतर त्यांनी 70-80 प्रेडिक्ट केलं की पुढचं युग हे माहिती युग म्हणजे डिजिटल युग असणार आहे. ऑल्विन 2016 गेला. ऑल्विन आज असता तर त्याने येणाऱ्या युगाला नक्की नाव दिलं असतं विषाणू युग म्हणून, लिटरली आणि मेटाफोरिकली. लिटरली अशा अर्थाने की आत्ता विषाणू कोरोनाच्या आपण आहोत, आणि मेटाफोरिकली अशा अर्थाने की डिजिटली आपण असे काही कनेक्टेड आहोत जगभर की एक विषाणू म्हणजे व्हायरस ज्याला म्हणतात डिजिटल व्हायरस, कॉम्प्युटर व्हायरस, याने अख्खी सिस्टीम खाली येऊ शकते. आपण अमेरिकेत बघितलं, आत्ता घडलं उझबेकिस्तान का कुठल्या तरी एका यांनी ती अख्खी सिस्टीम त्यांची ऑइल एका कंपनीची पूर्णपणे खाली बंद केली 4 दिवस. आणि बिटकॉईन्समध्ये त्यांनी रॅन्सम मागितली ते पासवर्ड देण्याचं. आपला देश दुसऱ्या लाटेतील सर्वात जास्त प्रभावी देशांपैकी एक होता. आम्ही खूप विजय लवकर साजरा केला. वेन द वर्ल्ड वॉज ॲन्शियस विजनिंग द वॅक्सिन, वी हॅव बीन बिझी रिकन्स्ट्रक्टिंग द पास्ट, मेकिंग इंडिया ग्रेट अगेन थ्रू रिडम्प्टिव्ह फॅन्टसीज ऑफ द पास्ट प्युरिटी. जेव्हा जग लसीची चिंता करत होतं कधी होणार तयार, तेव्हा आम्ही मात्र भूतकाळात लंबलेलो होतो. अर्थात असो, ते सगळा इतिहास झाला. प्रत्येक संकटात एक संधी अंगभूतपणे लपलेली असते. एव्हरी क्रायसिस हॅज अन ऑपॉर्च्युनिटी इनबिल्ट इन इट. कोविडने आपल्याला ती दिलेली आहे. आपल्या समाजाच्या संस्थांचा आणि मुख्य म्हणजे संरचनांचा पुनर्विचार करण्याची मोठी संधी या कोविडने एक प्रकारे दिलेली आहे. इट्स अ ब्लेसिंग इन डिसगाईज, आणि आपण त्याचं सोनं केलं पाहिजे. खरं तर वारंवार लॉकडाऊन आता अपरिहार्य वाटत आहे, म्हणजे पार्शल असतील पण मोर ऑर लेस आता अपरिहार्य वाटत आहे. परिणामी मनावर एक हतबलतेची छाया पसरलेली आहे. वारंवार येणारे नैराश्य हा आता जगभरातील एक प्रमुख आजार झालेला आहे. जगभरातील काही कोटी लोक या आजाराने पीडित आहेत असं म्हणतात. आत्ताच्याच फेब्रुवारीमध्ये जपानचे पंतप्रधान सुगा यांनी कोविड-19 दरम्यान म्हणजे आत्महत्यांमध्ये एवढी वाढ झाली जपानमध्ये की त्यांनी मंत्रिमंडळात एकाकीपणाचा मंत्री असं एक वेगळं मंत्रालय स्थापन केलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉक्टर पी एस रामाणी यांचं एक पुस्तक वाचायला हवं, म्हणजे ते चांगल्या प्रकारे ॲप्रिशिएट होऊ शकेल. ते अत्यंत माहितीपूर्ण आहे. पहिल्या 2 प्रकरणात ते कोविडची पार्श्वभूमी विशद करतात आणि पुढे त्या संबंधीतील सर्व समस्यांचा धांडोळा घेत ते वेगाने पुढे सरकतात. आधीच्या त्यांच्या लेखनाप्रमाणेच त्यांची भाषा अत्यंत सोपी आणि सहज आहे. जरूर तेथे आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ ते आकडेवारी देतात, पण तीही थोडक्यात. कितीही कमी अधिक महत्त्वाचा असो, पण प्रत्येक मुद्द्याला ते स्पर्श करतात. प्रत्येक मुद्द्याचं ते खोलवर विश्लेषण करतात. ते प्रकृतीने मूलत आशावादी आहेत. त्यांचा हा आशावाद त्यांना प्रत्येक प्रश्नात काहीतरी सिल्वर लाइनिंग सकारात्मक झालं शोधण्यात भाग पाडतो. पूर्ण लेखनात अशी एक अनुकंपा सतत जाणवत राहते. स्वामी विवेकानंद म्हणतात, अध्यात्म हे आत्म्याचं विज्ञान आहे, शांततेत प्रचंड शक्ती आहे. या पुस्तकात डॉक्टर रामाणी यांनी हा विचार अत्यंत सूक्ष्मपणे विस्तारित केलेला आहे. अत्यंत वाचनीय असं हे पुस्तक आहे, आपण हे जरूर वाचावं. राजू नायक आणि राजू श्रीखंडे यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे. शिरीष घाटे यांचं अप्रतिम मुखपृष्ठ आहे. अक्षर जुळणी स्मिता कुलकर्णी यांची केलेली आहे आणि इंडिया प्रिंटिंग वर्क्समध्ये त्याची छानशी छपाई झालेली आहे नेहमीप्रमाणेच. आता मी ग्रंथालीबद्दल बोलतो. कुतूहल, जिज्ञासा, ज्ञान, विवेक, संवेदना, चांगुलपणा, सुसंस्कृतपणा या सगळ्यांना कवेत घेणारा एक छान शब्द आहे, आणि तो म्हणजे जाणीवा. या जाणीवा रुंदावण्याचा, प्रगल्भ करण्याचा प्रयत्न ग्रंथाली सतत करत असते.
सहसा नोबल कॉज असं ज्याला म्हणतात, म्हणजे ते शिक्षण असो आरोग्य असो, अशा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचं काम हे दृश्यम म्हणजे नजरेत ठसठशीतपणे दिसतं. पण संस्कृतिकारण म्हणजे समाजकारण, राजकारण तसं संस्कृतिकारण, संस्कृतिकारणाचं हे काम करणाऱ्या ग्रंथालीसारख्या संस्थेचं काम पटकन दिसत नाही, त्याचं महत्त्व लक्षात येत नाही, हे या निमित्ताने मी अधोरेखित करू इच्छितो. ग्रंथाली इन्व्हेस्ट इन आयडियाज, पीपल अँड रिलेशनशिप्स. बुक्स आर इम्पॉर्टंट अँड वन ऑफ द व्हेकल्स टू अचीव दिस गोल. संवाद महत्त्वाचा, माध्यम अनेक असतील. असो, अत्यंत आदरपूर्वक मी डॉक्टर रामाणी यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो.